से प्रस्तुत करता है राजयोग पेंट्स, खुशियां आपकी रंग हमारे। उल्हासनगर मध्ये भाजप आमदार गणपत गायकवाडांकडून शिवसेना शहर प्रमुखावर गोळीबार, जागेच्या वादातून गोळीबार झाल्याची प्राथमिक माहिती। गोळीबार प्रकरणी आमदार गणपत गायकवाडसह दोघांना अटक, महेश गायकवाडांवर एकूण 6 गोळ्या झाडल्याची माहिती। खासदार श्रीकांत शिंदेंनी घेतली शिवसेना शहराध्यक्ष महेश गायकवाड यांची भेट, श्रीकांत शिंदेंकडून गायकवाडांची विचारपूस। आमदार गणपत गायकवाड यांच्यासह दोघांना कळवा पोलीस स्टेशनमध्ये आणलं, कळवा पोलीस स्टेशन बाहेर मोठा पोलीस बंदोबस्त तैनात। गोळीबार प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी होणार, गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून चौकशीचे आदेश, एसीबी रँकचा अधिकारी करणार तपास। उल्हासनगर गोळीबार प्रकरणी देवेंद्र फडणवीसांशी चर्चा करणार, यासंदर्भात मुख्यमंत्र्यांशी चर्चा होऊ शकली नसल्याचं अजित पवारांचं विधान। गणपत गायकवाडांना ठेवलेल्या पोलीस ठाण्यात निरंजन डावखरेंची भेट, भाजप आमदार कळवा पोलीस ठाण्यात कशासाठी, पोलिसांवर दबाव आणण्याचा प्रयत्न होत असल्याच्या चर्चा। गोळीबारासारख्या घटना घडू नयेत यासाठी प्रयत्न केला पाहिजे, अशा घटना पुन्हा घडल्या तर गृहमंत्र्यांनी राजीनामा दिला पाहिजे, प्रकाश आंबेडकरांची गोळीबारावर प्रतिक्रिया। उल्हासनगरमधील गोळीबार प्रकरणाला मुख्यमंत्री शिंदे जबाबदार, गुंड टोळ्यांच्या हातात कायदा दिलाय, फडणवीसांनी सत्य काय ते सांगावं, संजय राऊतांचं वक्तव्य। सत्ताधाऱ्यांकडून कायदा सुव्यवस्थेचे धिंडवडे सुरू, महायुतीतील पक्षांमध्ये कोल्ड वॉर सुरू, विजय वडेट्टीवार यांची गोळीबार प्रकरणावरून टीका। शिंदे फडणवीसांनी आणखी काही दिवस सत्तेत राहणं म्हणजे महाराष्ट्रासमोरील संकट, गोळीबाराच्या घटनेवर नाना पटोलेंचं ट्विट। शहराध्यक्षावर गोळीबार होत असेल तर महाराष्ट्रात सामान्यांची काय अवस्था असेल, पटोलेंचा सवाल। गोळीबार प्रकरणाची चौकशी झालीच पाहिजे, महाराष्ट्रात गुंडारात सुरू आहे, गृहमंत्री काय करत आहेत, गोळीबार प्रकरणावरून सुप्रिया सुळेंचा सवाल। उल्हासनगरच्या गोळीबार प्रकरणात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा काय संबंध, विरोधकांच्या आरोपांवर छगन भुजबळांकडून फडणवीसांची पाठराखण। लोकसेवक आमदार लोकांना गोळ्या घालतोय, उल्हासनगरमधील गोळीबाराच्या घटनेवर ठाकरे गटाचे नेते आनंद दुबेंची टीका। वंचितचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर इंडिया आघाडीत नाहीत, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंचा दावा, प्रकाश आंबेडकर फक्त महाविकास आघाडीत, पटोलेंचं वक्तव्य। आज दिल्लीत महाविकास आघाडीच्या बैठकीची शक्यता, बैठकीत लोकसभेच्या जागावाटपावर चर्चा होण्याची शक्यता। महाविकास आघाडीची जागावाटपाची चर्चा लांबणीवर, वंचित अध्यक्ष प्रकाश आंबेडकर समान जागावाटपासाठी आग्रही। अहमदनगरमध्ये आज ओबीसी महाएल्गार मेळावा, मेळाव्यासाठी छगन भुजबळांसह ओबीसी नेते राहणार उपस्थित, एल्गार मेळाव्यासाठी पोलीस बंदोबस्त तैनात। भाजप नेते अनिल बोंडेंची यशोमती ठाकूरांवर खालच्या भाषेत टीका, भाजप नेत्यांची हीच प्रवृत्ती, बोंडेंच्या टीकेवर विजय वडेट्टीवारांची टीका। आमदार राजन साळवींच्या कुटुंबियांच्या अडचणी वाढल्या, साळवींच्या पत्नीचा मुलाचा अटकपूर्व जामीन अर्ज रत्नागिरी जिल्हा सत्र न्यायालयानं फेटाळला, साळवी कुटुंब जामिनासाठी हायकोर्टात जाणार। टॉप हेडलाइन्स से प्रस्तुत करता आहे राजयोग पेंट्स, खुशियां आपकी रंग हमारे। लोकशाही मराठी, ऐका पहा जागरूक रहा।